पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो, जो लोकशाहीला बळकट करण्याचा प्रयत्न करतो. पण सध्या या चौथ्या आधारस्तंभातील काही विटा खिळखिळ्या झाल्याचं दिसून येत आहे. पत्रकारितेला समाजाचा आरसा दुवा म्हटलं जातं, पण या पत्रकारिता क्षेत्रातले काही भाट व्यक्तिमत्व याच क्षेत्राला सध्या काळी माफ असण्यासारखं कृत्य करतात. ज्या ताटात खायचं आणि त्यालाच भोग पाडायचं अशी या भाटांची वृत्ती झाली आहे. पोलिसांशी जवळीक साधायची, पण त्यांच्याजवळ बसून त्यांना गुन्हेगारांची माहिती देण्याऐवजी इतर पत्रकार, व्यापारी आणि बिल्डरांविषयी नकारात्मक पद्धतीनं माहिती द्यायची असे प्रकार सध्या या भाट पत्रकारांद्वारे सुरू आहेत. खरं म्हणजे पत्रकारांचं काम आहे ते सर्वांना सोबत घेऊन समाजातील अयोग्य बाबींना, समस्यांना समोर आणणं. पण हे स्वतःला पत्रकार म्हणून घेणारे निर्लज्ज भाट लोक पत्रकारितेची सारी तत्व सोडून समस्या मांडण्याऐवजी स्वतःचे खिसे भरण्यातच धन्यता मानतात. ज्याला यांनी पाकिट असंही नाव दिलंय, यांनी या पाकिटासाठी ना राजकारण्यांना सोडलं, ना अधिकाऱ्यांना आणि नाही व्यापारी वर्गाला. या साऱ्यांची यादी जर काढली तर ना हक पत्रकारितेवरचाच लोकांचा विश्वास उडायचा. अशा भाट लोकांमुळे आज असं झालंय की नेमकं पत्रकार कोणाला म्हणावं हाच प्रश्न आजच्या सामान्य लोकांसमोर पडू लागलाय. कारण कोणता पत्रकार भाट निघेल आणि कोणता खरा असेल याची आज शाश्वती उरलेली नाहीये असं वारंवार सामान्य नागरिकांमधून बोललं जातं. अशा प्रकारे वागताना या भाट पत्रकारांना शरम मात्र कोणतीच वाटत नाही. अशांमुळेच आज पत्रकारिता लोप पावत चालली आहे आणि लोकशाहीलाच धोका निर्माण झालाय. आजवर अनेक पत्रकार असे घडले की ज्यांनी आपल्या कार्यासाठी स्वतःला पूर्ण झोकून दिला. आपल्या कामासाठी आजवर अनेकांवर प्राणघातक हल्लेही झाले, तर अनेकांना आपले प्राणही गमावे लागले. ज्या काही भाट पत्रकारांमध्ये हे गुण तर नाही, पण दुसऱ्यांवर निव्वळ निरर्थक चिखलफेक करण्याचे अवगुण मात्र दिसून येतात. आणि अशांमुळेच पत्रकारिता आज नाहक बदनाम होऊ लागली. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.